आपला A7 वुमन ला ढसल ढस रडून आली आणि इथं पण आता ढसल ढस रडतो नसतच कुठेतरी मनाला लागतं काही गोष्ट आणि जे मनाला लागतं ना माझ्या डे होती की मी अशी काहीतरी मस्त प्रीमियम गाडी घ्यावी स्टुडिओच्या परत दोन बजेट आहेत एक थोडस हाय आणि एक थोडस त्याच्या खालच नाही नाही ही जी नेहा आहे वैनी गँग बाकीच्यांना सांगते तू स्ट्रॉंग राहा असं तसं आणि स्वतःवर आले की रडत बसली इथे येऊन एकटीच रेंटलला जोर जोरात जय महाराष्ट्र पब्लिक परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये जवळजवळ 50 वर्षांनंतर सानिका परत मी जेव्हा ब्लॉग सुरू केला तेव्हा दिसले तुम्हाला आफ्टर 50 इयर्स आणि मेन म्हणजे आज आपल्याकडे गेस्ट पण आहेत कशा आहात काकू तुम्हाला मी वर्षभरापासून बोलवतोय वुमनला या आमचं एवढं मस्त शॉप घेतलंय आम्ही तुम्ही येतच नाही मम्मी मला म्हणते मी येणार पण तुम्हाला काय घेऊन देणार नाही जायचंय ना मी हाकडे पण जायचं ते पेड सर्व्हिस तिकडे तुम्हाला फ्री आहे सगळं इकडे पैसे आहेत फक्त कारण इकडे पैसे छापाछापी करून खूप चालू आहे तुम्ही या पण माझी इच्छा आहे तुम्ही या आपल्याकडे एक्सपेन्सिव्ह जास्त काही नाहीये पार्थ सो सॉरी आपल्याकडे स्वस्त आहे तुझ्या ह्याचं नाहीये काही 12 पर्यंत ओपन आहे रात्री 12 पर्यंत काय मग आकाश शेट कशी चालली मेहनत जरा सांगा तुम्ही तुमचं थोडं कौतुक होऊ द्या माझी इच्छा आहे ये इकडे तू इकडे तू वन मॅन शो गाईज याला मी किती पण चिडवेल काही पण बोलेल पण वन मॅन शो आहे हा हा इवन आत्ता ज्यावेळेस शॉपमध्ये कोणी नव्हतं आणि अख्खी गर्दी होती शॉपमध्ये तेव्हा ह्या एकट्या व्यक्तीने हँडल केलेली आहे तो जो दिसतं का ढेर काढून उभा आहे तो बघा तो पण नव्हता इथं त्यावेळेस माझ्यासोबत होता ठीक आहे जाऊ दे बट आकाशने खरंच केला जबरदस्त केलं स्वतः हा नाही खरंच गाईज आज माझ्यासाठी नाही जे आहे ते शपत्र ह्याच्या आता ह्याला आता मी जस्ट काय बोलणार होतो माहितीये का जस्ट की माझ्यासाठी एक आकाशला कमेंट करा काहीतरी भारी की लय भारी हॅशटॅग लय भारी आकाश अशी कमेंट करा आणि तू लगेच माझ्या विरोधात हो गाईज जाऊ द्या पुढे जे काय होईल ते होईल पण आकाश सध्या खूप भारी काम करतोय त्यामुळे हॅशटॅग लय भारी आकाश कमेंट झाली पाहिजे गाईज सध्या दिवाळीमध्ये गडबड चालू आहे पण अजून एका विषयाची गडबड खूप माझ्या डोक्यात चालू आहे माझ्या डोकं फुटायची वेळ आली त्या गोष्टीमुळं आणि त्याच्यामुळे ही जी लोकं आलेली आहेत तिथं हे बघा ही यांनी मला इतकं आत्ता कन्फ्युज करून टाकले की काय सांगू तुम्हाला नाही असं असं काय नाही अगदी एक्झॅक्ट असं पण नाही काय पण आहे अरे पण आम्ही बघून आलो नाही यार तुम्हाला कळतंय का मी कुठल्या विषयावर बोलतोय समजदार को समज जाएंगा मी कुठल्या विषयावर बोलतोय आमचा गाडीचा विषय चाललाय जरा सांगतो जाऊ दे काय जास्त सस्पेन्स ठेवण्यात अर्थ नाही मी असं लगेच नवीन गाडी घ्यायचा विचार नाही करते मी एवढं पण सांगतो की लगेच मला गाडी घ्यायची नाहीये पण घ्यायची आहे मस्त काहीतरी जरा भारीवाली तर मी थोडंसं आत्ता सगळीच चौकशी करतोय माहिती काढतो सगळ्या गोष्टींची बट थोडंसं फीचर आणि सगळ्या गोष्टींबाबतीत बोलवतो तर मला एक गाडी आवडली होती आता नरे मी सौरभ आम्ही गेलो होतो बघायला तर मला एक गाडी आवडली होती 2 मधली आणि दुसऱ्या गाडीचं कौतुक आता हा करतोय मला ही करतीये त्यामुळे मी कन्फ्युज झालोय परत गाडी घेताना डोकं फुटायची वेळ येईल बापरे हा का मी लास्ट ब्लॉग मध्ये काय बोललो होतो की मला सगळे बोलतात इन्व्हेस्टमेंट तू चांगल्या ठिकाणी कर वगैरे गाडीवर नको करू डेट इन्व्हेस्टमेंट असती वगैरे वगैरे बट माझी एक फिलिंग तुम्ही समजून घ्या तुम्हाला काय वाटतं मला प्लीज कमेंट करून सांगा माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की मी अशी काहीतरी मस्त प्रीमियम गाडी घ्यावी आणि मी का घ्यावी की जिथून मी येतोय जिथं मी राहिलोय तुम्हाला माहिती आहे कुठून आलोय आपण कॉलनीपासून कुठपर्यंत तर एक तशा मुलाची एक अशी प्रीमियम गाडी घ्यायची इच्छा असती मी माझ्या वयाच्या 35-40 वर्षी तशी गाडी घेऊन काय उपयोग आहे मला त्याचा आनंद पण मिळणार नाही अजिबात मग मी 1-2 वर्ष आयुष्यात मागे जाईल पण मी आत्ता सॅटिस्फाईड राहील मी आत्ता खुश राहील
प्लीज माझा हा मुद्दा समजून घ्या आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं, कारण माझी खूप इच्छा आहे. गाड्यांमध्ये खूप जास्त कन्फ्यूज आहे. अजून कन्फ्यूज झाला की पुढच्या ब्लॉग मध्ये तो ऑप्शन देईल, मग तुम्ही त्या ऑप्शन मधला जे माझा वाला ऑप्शन आहे ना ते सिलेक्ट करा, माझा कुठला आहे ना तो त्यांना सांग पुढच्या ब्लॉग मध्ये. गाइस ते बघू आता नवीन वर्षात घ्यायची आपल्याला, मी एवढं सांगतो तुम्हाला. आता फक्त जस्ट माहिती करते, आता हा नोव्हेंबर वगैरे तर अजिबात जमणार नाही. दिवाळी आहे प्लस आपले ए सेव्हन स्टुडिओच्या परत गोव्याला बर्थडेला गोव्याला जायचं चाललं, पण अजूनपर्यंत आम्ही गेलो नाही. पण आता मी सिरियसली बोलतोय की आता मी फुल रेडी आहे. माझा बर्थडे 15 नोव्हेंबरला आहे, मी पूर्ण रेडी आहे सगळ्यांना घेऊन जायला गोव्याला. फक्त एका गोष्टीची अरेंजमेंट आहे, ती सानिकाने करावी. मी रेडी आहे, डन. हम जा रहे हैं गोवा इज ऑन. जा रहे हैं गो. बाप रे, जर ती अरेंजमेंट सानिकाने केली तर मग आम्ही 100% या वर्षाचा बर्थडे सगळ्यांसोबत आपल्या पूर्ण टीम सोबत आपण गोव्याला सेलिब्रेट करू. तिकडे नाही झालं तर मग दुसऱ्या वेळेस कुठेतरी ऍडजस्ट करावं लागेल, ती माझी चूक नसेल, या फॅमिलीची चूक असेल, हिची चूक असेल, जिनी जस्ट माझं डोकं आता खूप खाल्ले एका विषयावरून. नाही नाही, जाणार आहे आम्ही गोव्याला. दिवाळी संपले एवढं 12-12 पर्यंत काम झाले, थोडं तरी जायला पाहिजे. 12-12 वाजेपर्यंत दुकान चालू आहे आपलं. हॉलिडे सांगेल तुम्हाला, हॉलिडे तो बंद. वन मॅन शो ची येस. तर आता एवढ्या सगळ्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही चाललेलो आहे गाडी बघायला, आणि गाडीमध्ये इतकं कन्फ्युजन झालं की तुम्ही विचारा सौरभला कसा विषय कुठली घ्यायची कळतच नाहीये. बजेट फिक्स आहे पण कुठली घ्यायची समजत नाहीये. असे दोन बजेट आहेत, एक थोडस हाय आणि एक थोडस त्याच्या खालचं असं आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही बघणार आहे, हाय वालच पकडलेला आहे आम्ही. बापरे अरु, काय करायचं, कुठली घ्यायची? डोकं माझं डोकं दुखायला लागलंय एवढं. दिवाळी आणि या सगळे सीझन चालू असताना पण मी इकडं गाड्या बघायला आलोय. मग अशी आम्ही दोन गाड्यांमध्ये कन्फ्यूज होतो बरोबर, आता 4 ते 5 गाड्यांमध्ये कन्फ्यूज झालोय. त्यात मला डिसेंबर एंडपर्यंत डिसाईड करायचं आहे, नवीन वर्षात घ्यायची आहे. खूप मोठी प्रोसेस आहे सगळी, काहीच समजत नाही आहे काय करावं. बापरे, समोरबानी पुष्कळ ते अजून बघतायत तिकडं. माझं डोकं दुखायला लागलं, मी काय खाल्लं नाही सकाळपासून, कारण मी उठल्यानंतर तिन्ही शॉपची आपली सगळी कामं केली. मग व्लॉग स्टार्ट केला की म्हणजे व्लॉग करू आणि मग इथं आले. आयमध्ये प्रमोशन केलं तर डिस्काउंट होईल का? व्लॉग मे कुछ प्रमोशन केलं तर डिस्काउंट होगा क्या? आता जरा थोडं फायनान्स आम्ही समजून घेऊ, मग बघू आपण. आणि गाईज आता विसल्या पण आलेलं आहे, ओळखता का तुम्ही विसल्याला? सांगा मला. फुल दाढी बिडी काढून टाकलेली आहे. नाही 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 नाही, अजून कन्फ्युजन चालू झालंय आता कुठलं काय. बापरे, तर गाईज आता तिकडचं झालं बघून वगैरे सगळं आपलं व्यवस्थित. तर ते सगळं झालं त्यानंतर मी गेलो A7 वुमनला, म्हणजे मी आणि विश्ल्या आम्ही गेलो A7 वुमनला. तिकडं फोटो व्हिडिओ करायचे होते. आता तिकडचं सगळं काम केलं आता आणि आता परत आम्ही चाललोय, कारण सौरभ पुष्के आणि नरू वगैरे तिकडे थांबलेत. मग आम्ही कुठेतरी जेवण वगैरे करू आणि मग आजचा दिवस संपून टाकू. डोंट वरी, ह्याच ब्लॉग मध्ये लोकांना कळणार की मी लुक वे चेंज केलेला आहे. मी एवढे दिवस स्टोरी नाही टाकलं, काहीच म्हणून मला जरा थोडं लाज वाटत होती म्हणून. म्हणजे त्याला असं वाटत की तो खूपच विचित्र दिसतो, एवढं पण काय दिसत नाहीये. समोर ना जे जे बघतात त्यांना थोडस वाटतं फक्त, त्याचं बाकी काय नाही. बट थोडस आता नवीन नवीन प्रोजेक्ट चालू आहेत विश्लेषण पण, ते पण तुम्हाला समजेलच. ते पण खूप भारी भारी न्यूज आहेत त्या सगळ्या. हो तर गाईज, तुम्ही आता डायरेक्ट नेक्स्ट डे बघताय. आता मला कसं जसं जमतंय तसं व्लॉग घेतोय मी. भले मला एक दिवस पूर्ण नीट नाही घेतला तर मी 2 दिवसाचा व्यवस्थित घेऊन काहीतरी चांगला मस्त व्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. सो प्लीज समजून घ्या, सध्या हा सीझन चालू आहे तरी पण करतोय. तर आता मी चाललेलो आहे मेन्सला, आणि मी पहिल्या रेंटलला जाईल. नेहा तिकडे बसली आहे रेंटलला,
मग नंतर मग बघू पुढे कशी कशी कामं होतात. कारण आता ह्याच्यामध्ये ना एक शेड्यूल ठरलंच नसे की कुठं जायचंय काय, जसं काम येईल तसं पळावं लागतं. गाईज आता मी आलेलो आहे रेंटलला. अरे तू नंतर रडणार आहे मग. हे अगं जर ते ब्लॉग मध्ये सांगितलं असेल ना काय 100% रडणार मग. मी रडणार आहे का कशासाठी? गाईज तुमची ही जी नेहा आहे वहिनी गँग, हिचं तोंड तुम्ही नीट बघा. आत्ता जस्ट इस मला जस्ट न्यूज कळली आहे, म्हणजे एक थोड्या वेळापूर्वी. मला वाटलं नव्हतं काय एवढं विषय असेल, बट एवढी हळवी आहे तुमची वहिनी. आत्ता जस्ट ए सेव्हन वुमनला ढसळढस रडून आली आणि इथं पण आता ढसळढस रडतीये. का सांगतोय मग तुला समजत नाही का असं एवढं? नाही पण मग तुला सगळे जण बोलतील की असं एवढं पण सेन्सिटिव्ह नाही राहायचं माणसं, थोडं स्ट्रॉंग राहायला पाहिजे. मग जाम रडली तू, तोंड बघ तुझं कसं दिसतं, डोळे बघ ते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय एवढी ढसळढस रडत आली, एक तर सकाळी पण मला सकाळी काही जाणवलं नाही, तुला काय असं वाटलं झालं असेल किंवा काय. एक तर सकाळी उठलं अर्धा, मला माझंच कळत नाही मी कुठं असतो. त्यात पटकन निघून गेली, मला बाय वगैरे केलं, सगळ्यात इकडं आली आणि आता मला कळतं इथं येऊन रडत बसली आहे. तुम्हाला सांगतो काय झालंय, आणि हे फर्स्ट टाईम नाही झालेलं, मी नाहीतर घेतलं नसतं ब्लॉगमध्ये, पण हे फर्स्ट टाईम नाही झालेलं. हे जवळजवळ मला वाटते फोर्थ चौथी पाचवी वेळ ही अशी की नेहा काय करते माहिती का, म्हणजे कशाचा काही संबंध नसतो की समजा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतोय मग आपल्याला ते स्वप्न पडतं, असं काही ती कुठल्या गोष्टीचा विचार नाही करत, पण तिला काहीतरी भलतीच घाणेरडी स्वप्न पडतात. काहीतरी घाणेरडे स्वप्न पडती आणि उठल्यावर रडत बसती. सकाळी पडलं ना पण ते नसतं. अरे पण आता आतापर्यंत किती वेळा झाले की सकाळी पडले, काय मत आहे? पण ते काय नसतं मला पण वाटतं, नसतच कुठेतरी मनाला लागतं काही गोष्टी, त्यामुळे मग ते निघतं. आणि जे मनाला लागतं ना माझा डेंजर लागतं, मध्ये अजून निघायला लागतं. तिला आता जरा मी शांत केलं व्यवस्थित, थोडं हसवलं, आपल्या गाडीचं सांगितलं. मग तिला जरा नॉर्मल केलं. पण हे नॉट गुड यार, असं सारखं सारखं तुला काहीतरी वाटणार मग तू रडत बसणार, एवढं नाही सेन्सिटिव्ह राहिलं, थोडंसं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. बापरे, आता मला वाटतंय ही न्यूज मी मम्मीला दिली पाहिजे असं मला वाटतंय. कारण मम्मी सकाळी विचारत होती की नेहा काय बोलतात, ना बोलताच गेली रे म्हटली, काय झालं म्हटलं, अरे गेली असेल गडबडीत असेल गेली असेल. नको नको ना. अरे यार कॉलिंग मातोश्री ललिता सातपुते. व्लॉग मध्ये येतोय का पण? हॅलो हॅलो. अरे फोन करत नाही मला. अगं मम्मा मी बोलतोय. हॅलो येतोय का आवाज? हॅलो मम्मा, तू आता सकाळी विचारलं होती ना मला की काय झालं, नेहा काय बोलत न बोलताच गेली वगैरे वगैरे, रडत बसली इथे येऊन एकटीच रेंटलला जोर जोरात. हा काहीतरी स्वप्न बघितलं तिने, काहीतरी स्वप्न बघितलं उगच आणि येऊन रडत बसली इथं. आणि तिसरी वेळ आहे मम्मा, तिसरी ही असं की तिला काहीतरी स्वप्न पडत आहे मग इथं रडती येऊन. सांग जरा तिला, जर बोल. हॅलो काय नाही काय नाही, जाऊ दे मी येईल घरी. नाही ते डेंजर स्वप्न पडलं होतं त्यामुळे झालं ते थोडस. बा संपला विषय. माझी मम्मी डेंजर आहे, फुल खमकी. अगं मम्मा तिकडे ती A7 ला बसली होती वुमन ला आपल्या, तिथं पण रडत होती बसून, ऑपअप रडायला लागली, पाणी घाबरली पोर. अरे बापरे,
एवढी हळवी बायको का आणली तुम्हाला? एवढी हळवी बायको का आणली तू? चला गाईज बाय बाय, बी स्ट्रॉंग, रडू नका. सौरभचा फोन येतोय मला आता, अजून एक बघायला जायची दुसरी गाडी. त्यासाठी जाऊ, मी तुझा आता अशी एकटी बसू नको इथं पटकन. हो शॉपवर जाशील का घरी जाणार? आराम कर वाटलं तू जाऊन. डायव्हर्ट होतं आता हे सेवनमॅनला आलोय मी, पण आता आज सेल चालू आहे तिकडे, आतमध्ये पण जाम गर्दी आहे, इकडे पण लोक आहेत. सकाळी तर लिटरली एक गेट आहे ना, इथनं जवळजवळ 40 ते 50 जण एवढ्या जागा एंटर झाले होते. थँक्यू सो मच, तुम्ही डेंजर सपोर्ट करता, म्हणजे विषयच नाही. हां हो झालं आमचं बघून, नाही फायनल नाही झाली अजून, पण बघून कन्फ्युजन मध्ये वाढ झाली, अजून कन्फ्युजन मध्ये वाढ झाली. काय समजत नाही भावा आता काय चालू आहे आता, काय झालं आपण आत्ताशी चालू केलं, अजून आता ह्याच्यामध्ये एखाद 2 महिने सगळे प्रोसेसिंगलाच जाईल. काय हो मग इकडे बघा ऑनलाईनच सगळं कसा पसारा करून ठेवलाय चिकू आणि गौरीनी. डेंजर जाम गडबड चालू आहे सगळी आता, त्यात तुम्हाला माहिती आहे मी काय करतो हे सगळं करता करता, ते पण चालू आहे. बट बघू आता कसं होईल, लेट्स सी, होप फॉर द बेस्ट की काहीतरी चांगलं मिळेल आपल्याला. गाईज मस्त चहा वगैरे झालेला आहे, ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो किती वाजले माहिती आहे, आता 6:30 वाजायला आलेत. आपलं मेन्स असेल आता चालूच आहे, तिथं पण सध्या ऑफलाईन कस्टमर्स चालूच आहेत कंटिन्यू तिकडं. दिवाळी इज डेंजरस, श्वास घेतायचा, बट तरी पण त्यात आज काय केलं होतं माहिती ना, चिकू घाबरला होता काय रे चिक्या, ए नेहा पोरांना घाबरून टाकलं तू. चिक्या मला फोन करून म्हणतोय, बोलतोय कसं माहितीये का, हॅलो दादा, म्हटलं काय झालं, म्हणलं अरे झालं ती आहे, ओके कळलं आहे ना, अरे म्हणलं झालं बाबा काय रे चिके. लास्ट ब्लॉग मध्ये आलेले कमेंट्स वाचले ना तुमच्यासाठी, हॅशटॅग सुधारवाले, हा सुधारले सुधारले गाईज, थोडं सुधारली, टेन्शन घेऊ नका, सगळं मस्त चालू आहे. फक्त नेहाला कमेंट करून सांगा की असं करत नको, बी स्ट्रॉंग, येस येस मी प्रयत्न करते पण. अरे काय करणार, तुमची वहिनी फार हळवी आहे. किती वाजलेत भावा, किती वाजलेत? 12:01, 2 मिनिटं झालेत. आत्ताशी आम्ही शॉप क्लोज करत आहोत गाईज, ह्या बाबांना खूप त्रास देतोय आम्ही, सॉरी बाबा चिडलेत बघा. दिवाळीत थोडंसं आता काय, या आमच्या भावाने हे पूर्ण मस्त डेकोरेशन करून दिलेलं आहे दिवाळीनिमित्त. आतमध्ये अजून पण राडा रोडा आहे बघा, खतरनाक. आज सेल नसताना पण सेल झालेलं आहे, असं झालेलं आहे. बिकॉज तुम्हाला सांगतो एक भारी गोष्ट, हा ब्लॉग आता उद्याच पडेल, तुम्ही 9 तारखेला ब्लॉग बघाल, 10 आणि 11 तारखेला तुम्ही 100% व्हिजिट करा शॉपला, कारण एवढं काय काय भारी जबरदस्त येणार आहे. प्लस 15 तारखेला काय बिग बर्थडे सेल, काय बर्थडे सेल, बिग बर्थडे सेल केलेला आहे सगळ्यांनी. 15 तारखेला माझ्या बर्थडेला पण मी काहीतरी खूप भारी ऑफर देणार आहे, म्हणजे आत्तापर्यंत ही सर्वात भारी ऑफर द्यायचा पूर्ण प्रयत्न करतोय मी, की तुम्ही तुम्हाला आता मी नाही बोलून सांगत नाही, डायरेक्ट तुम्ही बघाच. पण 10-11 तारखेला जो माल असेल ना तो 15 पर्यंत उरणार नाही, त्यामुळे 10-11 तारखेला पण नक्की आहे, आणि 15 तारखेला ऑफरमध्ये घ्यायला या. ॲड्रेस वगैरे मी सगळं मेन्शन करेल आपल्या मॅन वुमन दोन्ही शॉपला. जबरदस्त माल डायरेक्ट, काम संपलेलं नाही आहे, आता शॉप अजून क्लोज करणार नाही आहे, कारण जरा आता व्हिडिओ बनवायचा इथे आम्हाला. हे आर्टिकल पण बघा मस्त मस्त शरारा पॅटर्न, हा मेसेज, लिमिटेड स्टॉक असतो समजून घ्या. आता इथे एक वगैरे व्हिडिओ होईल आता उद्याचे सगळे,
कारण हे शेवटचे 2-3 दिवस आहेत ना दिवाळीचे, तर अजून थोडस लोड वाढले. बापरे गाईज, जाम कंटाळलेलो आहे मी. पण तुम्हाला ना मी एक आर्टिकल दाखवतो. हे आर्टिकल तुम्ही फक्त बघा. पॅन्ट पण नाही ज्वारी, प्लाझो 3 पीस, प्लाझो पॅन्ट, प्लाझो पॅन्ट आहे, 3 पीस कुर्ती सेट, ओढणी पण आहे ह्याच्यावर. ह्याचे फोटो जर मला टाकता आले ना तर मी टाकेल जबरदस्त. 999 मध्ये बसते हेवी आर्टिकल, अस्तर वगैरे प्रॉपर आतमध्ये, एकदम हेवी आर्टिकल. ह्याची ऍक्च्युअल रेट ह्याचा 2-2.5 हजाराच्या पुढं असतो मार्केटमध्ये, पण आपण 999 देतोय. 10-11 तारखेला 100% व्हिजिट करा, खूप जबरदस्त आर्टिकल असतो रे इथे. आणि आता मी ह्याचा व्हिडिओ बनवतोय. हे गाऊन पण बघा तुम्ही, इतके जबरदस्त आहेत. हे गाऊन बघा, रेट काय माहिती काय गाऊनचा? 499 फक्त, विथ फ्री होम डिलिव्हरी. तुम्ही यार इंस्टाग्रामवर जे नाहीत ना ते मिस करता अशा ऑफर, कारण यूट्यूबवर माझे ब्लॉग ते एकदा थोडं वेळाने येतात, तिकडे टाकतायत नाही. आणि इंस्टाग्रामवर एकदा टाकलं एका दिवसात संपला विषय. चला तुम्ही ब्लॉग करा कंटिन्यू, आता बघू कसा होईल. अजून हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स, हॅप्पी दिवाळी. चला बाबा बाबा बाबा, हे आमचे सगळेजण अजिबात जेवले नाही आहेत. हा नरू नरू तो झोपायचा तर प्रॉब्लेमच आहे गाईज. सगळ्यांचं मी तुम्हाला सांगतो, या सगळ्यांचं, माझ्या सगळ्या या लहान भावांचं कौतुक 100% झालं पाहिजे. आव्याचं पण झालं पाहिजे. आव्याचं एक केस व्हायरल आहे, कारण प्रचंड मेहनत चालू आहे प्रत्येकाची. आता टाइम काय झाला माहिती आहे का? किती? 1:07 झालेले आहेत. या 1 तासामध्ये आम्ही सगळं आता काम करून घेतलेले. आता झोपायला जाणार आहे, हे लोक परत सकाळी 10 वाजता इथं येणार. प्रत्येकाची खूप मेहनत चालू आहे. नक्की आपल्या भावांसाठी तुम्ही नक्की कमेंट करा. आणि याच नोटवर हा आपण ब्लॉग एंड करूया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या दिवाळीला भेटू. हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स.